नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं ठाणे शिळपाटा इथून स्वागत करतो. आत्ता मी आहे BK वॉटर पार्कला आणि हे जे वॉटर पार्क आहे ते ठाणे असेल, दिवा असेल, डोंबिवली असेल, इवन मुंबईवरून पण जवळच आहे. 1 ते 1.5 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. एक आता कसं आहे, विरार साईडला बरेचसे वॉटर पार्क तुम्ही म्हणजे गेला असाल किंवा मग कर्जत साईडला वगैरे रिसॉर्ट्स गेले असेल, पण एक प्रॉपर असं वॉटर पार्क सध्या माझ्या बघण्यामध्ये तरी हे मला एक बेस्ट ऑप्शन वाटतं. सो या व्हिडिओमध्ये आता बघूया की इथे काय काय अमेनिटीज आहेत, काय काय तुम्हाला राईड्स तुम्हाला मिळतात, फूड कसं आहे, सगळं या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. गुड मॉर्निंग. व्हिडिओ गाडीमधूनच सुरू करतो, ॲक्च्युली निघेपर्यंत लेट झाला त्यामुळे व्हिडिओ काही सुरू नव्हता केला. आता आपण शिळपाट्याच्या जवळ पोहोचतो आहे. मुंबईवरून तुम्हाला पण माहिती आहे की शिळपाट्याला किती वेळ लागतो. कंपॅरेटिव्ही आज संडे असल्यामुळे थोडा कमी वेळ लागला आहे, पण तरी पण 1.5 तास गेला आम्हाला इथे यायला. आत्ता इथून आपण डायरेक्ट म्हणजे 15 मिनटामध्ये वगैरे आहे ना वॉटर पार्कला पोहोचणार आहोत. तो आज आपल्यासोबत आहेत मंदार आहे, मेसी आहे आणि इकडे किरण आहे. दिसला काय रे किरण आहे ना. आणि आत्ता आपण आहोत शिळपाटा रोडच्या इथे. मध्ये आपण पोहोचणार आहोत शिळपाट्यापासून. पुढे आलो आणि इथून राईट आहे आपल्याला. आता 3 मिनिटात पोहोचू. क्लासची पिकनिक आली आहे, गर्दी मिळणार आहे राईड्सवर. तसं तर आपण संडे बघून आलो आहे त्याच्यामुळे अपेक्षित आहे गर्दी. बघूया आता तयारीमध्ये झाले आहेत सगळे, टी-शर्ट काढायचं आणि पाण्यात उतरायचं. ते सोडा, हा बघा, हा बघा, तुळतुळीत कॅमेरा नाही, तुळतुळीत आला, तुळतुळीत. आपण तिथून हे घेतलं बँक आणि इथे बॅग चेक करायचं. आपण इथून एंट्री केली आणि याच्याच समोर तुम्हाला ना कॉस्ट्युम्स पण मिळतील, तुम्ही विकत घेऊ शकता. आणि इथे लॉकर्स आहेत, 100 रुपये लॉकरचे आहेत आणि 100 रुपये डिपॉझिट आहे. सो आपण 2 लॉकर्स घेतलेत कारण बॅग्स आपल्या थोड्या मोठ्या होत्या तर आपल्याला साईजचा अंदाज नव्हता, तर म्हटलं 2 लॉकर्स घेऊया. ॲक्च्युली त्यांच्या साईजवरती वाटतं, एल साईजचं विचारलं त्याला तर जोडी 360 बोलला तो मला. म्हणजे टी शर्ट दोघांचे, हा दोघांचे 300 माहिती ते घेऊन जाऊ शकतो ना. ते परचेस तर आहे, ते तुम्हाला रेंटवरती नाही मिळणार, तुम्ही इतर यायचा नाही करेल. आपण या बाजूने एंटर केलं, इथे लेडीज चेंजिंग रूम आहे, मध्ये लॉकर रूम आहे आणि इथे जेंट्स चेंजिंग रूम आहे. सो आता लॉकरमध्ये जाऊया, म्हणजे लॉकरमध्ये सामान ठेवूया पहिलं. तर लॉकर रूममध्ये आलो आहे आणि लॉकर रूममध्ये लॉकरची साईज नाही राहतील, दोन राहतील. आता माझी बॅगची साईज तुम्ही बघता, ही तुम्हाला माहिती असेल डेकेथलॉनची बॅग आहे. हे बघा, 2 बॅग्स आरामात राहू शकतात. सो बॅग ठेवून लॉक करू शकतो. चेंजिंग रूम बघा, चेंजिंग रूम पण क्लीन दिसते एकदम, बॉईज चेंजिंग रूम. चला निघालोय आणि वॉटर पार्क पण चालू झालेलं आहे. 10 वाजता ॲक्च्युली राईड चालू होतात, आता अजून पण लोक येत आहेत. खूप मोठा प्रीमायसेस आहे हा, मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं असेल. सो आता पहिलं तर आपल्या पॅकेजमध्ये आहे ना नाश्ता इन्क्लूड आहे, ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंग हायटी इन्क्लूड आहे. तर तिथे चाललो आहे. सो फर्स्ट इम्प्रेशन तर चांगलं आहे, क्लीन वाटतं आहे आणि तेवढंच हायजेनिक पण आहे. कारण चेंजिंग रूम तुम्हाला दाखवली, तिथे स्पीकर चालू होता तर तुम्हाला आवाज आला असेल नसेल. ब्रेकफास्ट आहे 10 ते 12:30, लंच 1 ते 3:30 आणि इव्हिनिंग हायटी 4 ते 5:30. तो हा टायमिंग आहे. हां, आता ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते आता बघून घेऊया एकदा. एक आहे इडली सांबार आहे, पोहे आहेत, त्या साईडला पण सेमच आहे मला वाटतं.
सेमच आहे. मंदारला आवडलं म्हणजे चांगलंच असणार. नाही पहिलंच तो बोलला की चटणी चांगली आहे. सहसा त्याला सगळीकडची चटणी नाही आवडत. बरोबर ना किरण? किरण आपलं काय काही दिलं तरी खातो बिचारा. दाखव फ्रीचा फ्रीचा दाखव 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 दाखव. आम्ही ना सनस्क्रीन लावत होतो तर फ्री आहे म्हणजे मी आणलेली तर फ्री होती म्हणून बघा वाहिनी सगळा गोरागोरा झाला आहे. पण ॲक्च्युली हां पण ॲक्च्युली तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये जाताय ना तर कोणत्याही ब्रँडची पण सनस्क्रीन वगैरे किंवा बॉडी लोशन काहीतरी लावा मग थोडंसं प्रोटेक्शन म्हणून. काय माहिती आहे बरोबर ना? इथे तुम्हाला ना एक्स्ट्रा सीटिंग स्पेस मिळतो. तिथे लहान मुलांसाठी आहे ना खेळायला जागा पण ठेवलेली आहे. तर स्लाईड्स वगैरे पण आहेत इथे. आणि ज्या राईड्स आहेत ना तर काही काही राईड्स आहेत ते 1 वाजता चालू होणार आहे. जसं की लेझी रिव्हर वगैरे ती 2 वाजता चालू होते. आता आपण जे चाललो आहे ते आतमध्ये चालू आहे इथे. तर हा सेक्शन चालू झालेला आहे. आता बघा क्राऊड आला आहे पूर्ण. इथे वॉटरफॉल आहे. ही रिव्हर आहे. तो किड्स प्ले एरिया आहे म्हणजे लहान मुलांसाठीचा सेक्शन आहे. आता सगळीकडेच जाऊया. आता सध्या तरी ही राईड चालू आहे आणि ही राईड चालू आहे. पाऊस येतो आहे, मध्येच ऊन येत आहे, मध्येच वातावरण पूर्ण चेंज होत आहे. आता माझा आवाज पण बसलाय. आता 1 वाजता आहे ना या राईड चालू होतील. त्याच्या अगोदर इथे रेन डान्स चालू झालेला आहे. सो हा रेन डान्स आहे इकडे. वाजलाय आणि हा एरिया आहे ना पूर्ण तो खाली झालेला आहे. कारण की ती साईड आहे ना तिथे राईड चालू झाल्या आहेत. ज्या मोठ्या राईड्स आहेत ना त्या तिथे आहेत. हा किड सेक्शन आहे. इथे खूप व्हरायटीजच्या राईड्स आहेत. खूप राईड्स आहेत इथे. रेंडा सिरियाच्या बाजूलाच आहे ना तिथे वेगळ्या वेगळ्या स्लाईड्स आहेत. तर आता लाईन लागली आहे. तर आम्ही विचार करतो की जेवून घेऊया. पहिलं जेवून झाल्यावर ही लाईन थोडीशी कमी होईल अशी अपेक्षा आहे. चला जेवायला लाईन लावली आहे आणि नंबर लागला आहे. काय काय आहे ते सांगतो. बटाट्याची भाजी आहे. मटर पनीर आहे ना. सगळं एकदाच घेतले परत लाईन लावायला नको. नूडल्स आहेत. सूप आहे. डाळ राईस. 2 भाज्या आहेत. चपाती आहे. 2 लोणचं आणि शिरा आहे. ते सगळे जेवायला गेलेत आणि त्याचा बेनिफिट आता आम्ही घेतो आहे. आता आपण आहे ना ज्या राईड्स आहेत तिथे आलो आहे. सो या राईड्स 1 वाजल्यानंतर चालू झाल्या आहेत. सो जनरली जर क्राऊड जास्त असेल तर दिवसभर राईड चालू असतात. नाहीतर 1 वाजल्यापासून या राईड चालू होतात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
आता आपण इथल्या ऑलमोस्ट राईड केल्या सगळ्या, आता आपण रिव्हर मध्ये चाललोय, लेझी रिव्हर मध्ये. त्याच्यात वेव पण आहे. आलेली आहे आफ्टर अ लॉंग वेट आणि पाऊस पण आला. आता फोनचं काय करू समजत नाही. गोप्रो ऑलरेडी ठेवला आहे. 360 कॅमेरा जो आहे तो आहे माझ्या हातात, पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो शूटच्या वेळेला हे बघा, लेन्सवर आहे ना पाणी साचलं की गडबड होऊन जाते. आता चार वाजता चहा आणि स्नॅक्स आहे, तर आता तयारी करूया. पाव तर आलेले आहेत. ॲक्च्युली पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो. आता चहा नाश्ता करून निघूया ना. लगेच निघूया. चहा नाश्ता आलेला आहे. सो तुम्हाला आहे ना पावभाजी आणि त्याच्यासोबत चहा आणि बिस्किट पण मिळतं. सो हे पॅकेजमध्येच इन्क्लूड असतं. आता मी हे खातो. रिव्ह्यू आता तुम्हाला बाहेर जाऊनच देणार सर्व. मंदार नंतर रिव्ह्यू दे. आता इथून निघतोय, चेंज केले, बाहेर आलो. आता गाडी आपली इथे पार्क आहे. पार्किंग बघा इथली. सो आलो तेव्हा बाहेरचा पॅसेज तुम्हाला दाखवलं नव्हतं, तर जाता जाता एकदा बघून घ्या. ॲक्च्युली इथे तिकीट काउंटर आहे, इथूनच आपण सकाळी तिकीट घेतलेली. सो क्लासची पिकनिक आलेली त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, तर मी पटकन एंट्री केली, त्यामुळे बाहेरचा पॅसेज तुम्हाला दाखवता नाही आला. सो हे बघा इतका मोठा हा पॅसेज आहे, त्यासोबतच इतकी मोठी पार्किंग आहे. ऑलरेडी बसेस बघा किती लागल्या. सो तुम्हाला अंदाज येईल की किती मोठा पार्किंग स्पेस आहे इथे. आपल्यासोबत आज किरण होता, मंदार होता आणि वैभव होता. तर आता आपण त्यांना त्यांचा फीडबॅक जो आहे, एक्सपिरियन्स कसा होता ते एकदा विचारून घेऊया. सो सकाळी अराउंड आम्ही 10 आसपास आलो आणि चेक इन केल्यानंतर यांनी व्यवस्थित आम्हाला म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि सगळं व्यवस्थित झालं. इवन लॉकर फॅसिलिटीज वगैरे आहेत, प्लस इथे जे वॉशरूम्स आणि चेंजिंग रूम वगैरे आहेत तर हायजीन त्यांनी व्यवस्थित मेंटेन ठेवलं. तर इट इज गुड अबाउट बी के रिसॉर्ट, आम्हाला हे आवडलं. तुमची काय फीडबॅक? मला एकच म्हणायचं आहे, त्यांची जी जागा आहे, जी प्रॉपर्टी आहे, त्यांनी बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे आणि स्पेशियस ठेवले. म्हणजे प्रत्येक ज्या ज्या गोष्टीकडे गरजेच्या आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी व्यवस्थित सुटसुटी जागा केलेली आहे. हा एक मला चांगला वाटलं. म्हणजे येताना असं उगाच क्राऊडेड प्लेसेसमध्ये आपण शिरतोय आणि उगाच गर्दी जास्त बघून कंटाळवाणं वाटणार नाही, ते एक चांगला पॉईंट आहे. ओव्हरऑल क्राऊड पण यांनी व्यवस्थित हँडल केलं. एवढा क्राऊड असून पण म्हणजे असं कुठे झालं नाही की कंजेस्टेड झाली आहे जागा किंवा कोणती स्पेसिफिक स्लाईड. क्राऊड व्हेरी वेल दे हॅव हँडल्ड हियर. सकाळी आपण आलो, चहा नाश्ता केला, त्यानंतर दुपारचं जेवण आणि आता संध्याकाळी इव्हन चहा आणि त्याच्यासोबत आपल्याला पावभाजी होती. सो ओव्हरऑल एक चांगला एक्सपिरियन्स होता. आपण जे पे करतोय तर फूड त्या हिशोबाने चांगलं आहे, वेज आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग स्लाईड ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, नवीनच आहेत, म्हणजे मला तर नवीनच वाटल्या. सो मेंटेन आहे सगळं. स्टाफ जो आहे तो चांगला आहे. ॲक्च्युली कसं आहे, प्रत्येक स्लाईड जिथे संपते तिथे एक एक स्टाफ त्यांनी उभा केलेला आहे. सो ते चांगलं असतं की लक्ष द्यायला कोणा कोणतरी आहे प्रत्येक ठिकाणी. आणि ओव्हरऑल पण मी बघितलं ना तर जो स्टाफ आहे ना तो खूप म्हणजे असं कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही जर त्यांना असं नीट जाऊन काही विचारलं ना तर ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगतील की कुठे जायचं आहे किंवा तुम्हाला काय कुठे मिळेल वगैरे सगळं. सो चला आता इथून निघतोय. सो चलो टाटा, बाय बाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, सो दॅट तुम्हाला रिमाइंडर व्हिडिओ येत राहतील, नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. बाय बाय. हॅलो 1 2 3 1 2 3 हॅलो हॅलो हॅलो.